नमस्कार, मी रोहन नाईक आत्ता आहे कुडाळ शहरातील शिवाजी नगर येथे आणि आज शिवजयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। एकंदरीत माझ्याबरोबर आहेत आज या कुडाळ नगर पंचायतचे नगराध्यक्ष ओंकारजी तेली यांच्याशी आपण बोलणार आणि आत्ता आपण स्वच्छता अभियान संदर्भात कुडाळ शहर किती महत्त्वाचं ठरतं आहे आणि आजपर्यंत आपण पाहिलं सुद्धा असेल की कुडाळ शहराची नगरपालिकेतर्फे नगरपंचायतीतर्फे जी स्वच्छता अभियान राबविण्यात आलं त्या संदर्भात सर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं या संदर्भात प्रत्येक आत्ता पथनाट्य सुद्धा झालं। या पथनाट्यातून सामाजिक जी जनजागृती असते ती करण्यात आली। ओंकार यांच्या जे आपण बोलणार आहोत त्यांनी सर काय सांगाल एकंदरीत आज शिवजयंती आहे आणि एकंदरीत नगरपंचायततर्फे जे अभियान राबवलं त्या संदर्भात। नमस्कार, श्री देव कुडाळेश्वरला वंदन करून प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि कुडाळ नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गेली 5 वर्ष अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। हे काम करत असताना कुडाळातील सर्व नागरिक असतील, विविध कार्यालय असतील, ऑफिसेस असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यालय असतील, आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मोलाचं सहकार्य कुडाळ शहरातील सर्व नागरिकांनी केलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून जनजागृती व्हावी या दृष्टीने आज नगरपंचायतीच्या माध्यमातून बॅरिस्टर नाथपैच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असं पथनाट्य सादर केलं। तर त्या बॅरिस्टर नाथपैच्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कुडाळ शहर स्वच्छ राहण्यासाठी एक हातभार मोलाचं सहकार्य केलं आहे। कुडाळ शहरातील सर्व महिला, मी मुद्दाम उल्लेख करीन की कुडाळ शहरातील सर्व महिला अतिशय चांगल्या प्रकारे नगरपंचायतीच्या घंटागाड्यावर कचरा देत आहेत, मोलाचं सहकार्य करत आहेत, कोणतीही तक्रार न करता प्रामाणिकपणे आपल्याला जे काय जमेल त्याप्रमाणे कुडाळ स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत। असंच सहकार्य सगळ्या नागरिकांनी करून आपलं कुडाळ आरोग्यदायी राहो यासाठी प्रयत्न करावेत ही तिच्यावरती आणि प्रार्थना। नक्कीच कुडाळवासियांनी जे नवीन व्रत घेतलेले आहे की कुडाळ शहर स्वच्छ बनायचं, मी राकेश कांदे जे आहे तिथले नगरसेवक त्यांच्याकडे जाणार। राकेशजी काय सांगा एकंदरीत कुडाळ जे नवीन एक जिल्ह्यात एक नवीन उदाहरण ठेवत आहे की स्वच्छता कशी ठेवायची कुडाळ शहरात आणि कुडाळ शहर यापूर्वी ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली त्या दृष्टीने तुम्ही काय सांगा? महाराष्ट्र ही खरी संतांची भूमी आहे। आज छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे। संतांना जर खऱ्या अर्थाने पाठीशी राहिले आणि हिंदुत्व जोपासण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी झटले असे आमच्या शिवरायांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आत्ताच पठनाट्य करण्यात आलं। खऱ्या अर्थाने मी प्राध्यापक सन्माननीय आमचे मार्गदर्शक मरगत सर यांना मी धन्यवाद देतो की संत एकनाथाने जे भारूड रचलं ते आत्ताच्याही युगामध्ये ते भारुडाचा जो काही साज आहे तो त्यामध्ये पठनाट्यामध्ये त्यांनी घेऊन एक परंपरा जी संतांनी चालवली, संत गाडगे महाराज असतील त्यांनी जी चालवली त्याच्यावर वाटचाल करत अजूनही नवीन युवक घडत आहेत आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी स्वच्छता अभियानाची सुरुवात म्हणा किंवा एक प्रकारचा संदेश जो संतांनी दिला तोही आजपर्यंत आपण देत आहोत। केवळ आपण प्रत्येकाने जर जोपासलं की दुसरा स्वच्छता करेल हा करेल किंवा नावं ठेवली तर त्यातून स्वच्छता अभियान घडत नाही। प्रत्येक वेळी स्वतः आपण आत्मसात केलं पाहिजे आणि आपण ते काम केलं पाहिजे तरच त्यातून स्वच्छता अभियान घडू शकतो। जर एकजूट आपल्याजवळ असली तरच हे आपण साध्य करू शकतो। एवढंच सांगतो, जय हिंद जय महाराज। नक्कीच राकेश म्हणतात की एकजूट जी महत्त्वाची ठरते आणि कुडाळवासियांनी एकजूट दाखवून दिलेली आहे। एकंदरीत मी सांगेन की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गाडगे महाराज यांच्या संकल्पनेतून पुढे स्वच्छता अभियान पुढे आलं। मी साहेब यांच्याकडे जाणार। साहेब काय सांगा, जी परंपरा आहे पुढे ती कायम कशी राखते? मी आता असं म्हणालात की गाडगे बाबांच्या मार्फत सर्वप्रथम स्वच्छता अभियानाला खरं तर तेव्हा सुरुवात झाली होती आणि महाराष्ट्र शासनाने देखील त्यांच्या नावाने स्वच्छता अभियानाला सुरुवात केली। आपण ज्यावेळी कुडाळ शहरमध्ये नगरपंचायत त्याच्यापूर्वीची ग्रामपंचायत देखील होती तेव्हापासून स्वच्छता अभियान सुरू होतं। परंतु त्यावेळी थोडंसं असं होतं की तिथे कुंड्या होत्या, कचरा कुंड्या असायच्या। मग नगरपंचायत झाल्यानंतर सर्वप्रथम एक निर्णय करण्यात आला होता की ज्या नगरपंचायतमधल्या ज्या कुंड्या असतील त्या हटवायच्या, म्हणजे कचराकुंडीमुक्त शहर असं पूर्वी 3-4 वर्षापूर्वी केलं गेलं आणि त्यानंतर मग घरोघरी कचरा वर्गीकरण आणि कचरा जमा करण्यासाठी ज्या घंटागाड्यांचं प्रायोजन वगैरे करण्यात आलं। हे नगरपंचायत किंवा प्रशासन आपल्या परीने सर्व प्रयत्न करत होतं परंतु सगळ्यात महत्त्वाचं असतं ती नागरिकांची त्यामधली साथ। आणि कुडाळ शहरामध्ये जसं आता नगरसचिव साहेब म्हणाले की कुडाळ शहरातल्या नागरिकांची आणि महिला वर्गांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे। आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या अभियानांमध्ये भाग घेतो, आगंधारी मुक्ती असेल किंवा स्वच्छता अभियान असेल,
तर ते अभियान तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत नागरिकांचा त्यामध्ये सहभाग असणार नाही. आणि खास करून आज आता शिवजयंतीच्याच दिवशी बऱ्याच नाफईने पथनाट्य सादर केलं, अतिशय सुंदर पथनाट्य होतं. लोकांना त्याच्यातनं काहीतरी अधिक चांगला बोध होईल असं पथनाट्य विद्यार्थ्यांनी इथे सादर केलेलं आहे. आम्ही शिवजयंतीच्या आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. नक्की शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत आहे नाईक सर. आणि मी हुलावडे सरांकडे जाणार आहे. सर काय सांगाल इथे जो आजचा दिवस आहे तो महत्त्वाचा ठरत आहेच आणि त्या व्यतिरिक्त आज जे पथनाट्य सादर केलं आहे बायस्ट नाट्य विद्यालय त्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल, कुणावासीयांना तुम्ही वेगळा संदेश काय द्याल? शिवजयंतीच्या निमित्ताने आज बॅरिस्टर नागपय शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जे पथनाट्य केलं ते स्वच्छतेच्या विषयासंबंधाने जे पथनाट्य केलं ते खूप छान केलेलं आहे. त्यांनी कुराणवासीय ह्या पथनाट्याचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वच्छता ठेवतील. ह्या कुराळामध्ये तर स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून जो कचरा वेळच्या वेळी उचलला जातो त्यामुळे आपलं जे कुडाळ शहर हे आरोग्यदृष्ट्या खूप चांगलं आहे की तिथे म्हणजे रोगराई वगैरेचं प्रमाण खूप कमी आहे, जवळजवळ नसल्यासारखंच आहे. की पोलीस अधिकारी म्हणून आम्ही इतर शहरांमध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे. इतर शहरांच्या तुलनेने कुडाळ शहर हे खूप चांगलं स्वच्छ आहे असं आम्हाला दिसलेलं आहे. त्यासाठी नगरपंचायत जे काही काम करत आहे ते खूप उत्तम आहे. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने आज हे पथनाट्य केलं त्याच्याबद्दल शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि नगरपंचायतीचे सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी हे कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे. जिथे गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी सुद्धा हे पथनाट्य व्हावं की जेणेकरून अजूनही जनजागृती व्हावी. कारण एस टी स्टँडसारख्या ठिकाणी आपल्या इथे इतर शहरातले सुद्धा नागरिक येत असतात की आपल्या कुडाळासारखंच शहर स्वच्छ इतर शहरंसुद्धा जिल्ह्यातली व्हावी असे इच्छा व्यक्त करतो. शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. नक्की हुलावडे सरांनी सांगितलं की शिवजय सरांना शुभेच्छा. परंतु एक नक्कीच जी नगरपंचायत कुडाळ आणि नगराध्यक्ष ओंकारजी तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासियांना एक नवीन उदाहरण दिलेलं मानून दिलेलं आहे की कुडाळ शहर कसं सोडलं आणि हे नवीन उदाहरण ठरणार आहे. एकंदरीत आपण आता आज शिवजयंती आहे त्यानिमित्त एक मोठी आपण हे करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कॅमेरामन योगेश काडेसर, रोहन नाईक, कुडाळ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.